नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची विजयी घौडदौड सुरू आहे, तर धुळ्यामध्ये भाजपनं जोरदार आघाडी घेतलेली दिसते, तर तिकडे नागपूरमध्ये मात्र महाविकास आघाडीनं मुसंडी मारली. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून. प्रशांत, नंदुरबार आणि धुळ्यामध्ये एकीकडे धुळ्यात भाजपची आघाडी दिसतीये, तर नंदुरबारमध्ये मात्र काँग्रेस घौडदौड करताना दिसते. निश्चितच धुळ्याच्या बाबतीत अशी परिस्थिती दिसून येत होती की या ठिकाणी संमिश्र निकाल येतील असं वाटत होतं, मात्र विधानसभेपेक्षाही जास्त चांगले निकाल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आलेले आहेत असं म्हणावं लागेल. कारण की शिंदखेडा तालुक्यामध्ये 10 पैकी 8 जागांवरती विजयी आघाडी ही भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली आहे, तर साक्रीमध्येही काही जागांवरती बीजेपी आघाडीवरती आहे. शिरपूरमध्ये तर मोठ्या प्रमाणात भाजपचे उमेदवार जिंकत आहेत. अनेक अजून 2 तालुक्यांमध्ये तर महाआघाडीला खातही उघडता आलेलं नाही अशी परिस्थिती आहे. आणि काही ठिकाणी जिथे कमी फरकाने महाआघाडीचे उमेदवार जिंकलेले आहेत. आता या स्थितीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये 4 हे उमेदवार महाआघाडीचे गटामध्ये जिंकलेले आहेत, तर दुसरीकडे भाजपची ही जी संख्या आहे ती 15 पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितच भाजपने खूप मोठी आघाडी घेतलेली आहे सुरुवातीच्या निकालांमध्ये असंच म्हणावं लागेल. तर नंदुरबारमध्ये कुठेतरी काँग्रेस मागे पडेल असं वाटत होतं आणि सेने मतविभाजनाचा फटका कुठेतरी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बसेल असं वाटत होतं, मात्र सुरुवातीचे जे निकाल येत आहेत त्याच्यामध्ये तसं उतरलं काही दिसत नाहीये. सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी तुमच्याकडनं माहिती घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर धुळ्यामध्ये धक्कादायकरित्या भाजप जोरदार आघाडी घेताना दिसते, तर नंदुरबारमध्ये मात्र काँग्रेस काही जागांवर आघाडीवर दिसते. इकडे नागपूरमध्ये मात्र महाविकास आघाडीनं मुसंडी मारली. Thank you.